सरदार सरोवर विस्थापितांना जर तो खातेदाराचा सज्ञान असेल तर कायदेशीर त्याला 5 एकर जमीन दिली पाहिजे. परंतु आमच्या वाडग्या गारद्या बसावे मुळगाव बामणी या सज्ञान विस्थापिताला 95 मध्ये त्याचे घर शिफ्टिंग करून नर्मदा नगर येथे आणण्यात आलं. 2000 मध्ये त्याला 1 हेक्टर जमीन दिली गेली जी जमीन नदी किनारी आहे आणि या नदीमध्ये त्याची 1 एकर जमीन वाहून गेली. कोणत्या वर्षी आले तुम्ही या वसाहत? मन कवर हा विरा जात नुने काय काय उपे वेक वर जा खते मन काय आहे 20 वर्ष होऊन गेले. ते मन 20 वर आहे. तुम्हाला जमीन कोणत्या वर्षी मिळाली? मग जमीन 2000 महिने मिली के 2000 मध्ये. किती दिली तेव्हा जमीन तुम्हाला? 2.5 एकर आहे. 2.5 एकर आणि किती द्यायला पाहिजे होती? मान 5 एकर द सरकार आपण ती. अधिकारी काय म्हणता? कोई कोई ठकी जो कागले आखे फिरी 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 कागले हा आपी जो ये ते कागलम काय उत्तर ना देती महने उत्तर बिना देता नाही तो पाड पुई पुई हा ठकी गई मे मदरी पुई पुई रे मदरी जात नाही दिया पैसा नाही जात ना पाड नंदुरबार तोडू दे हे सुकारण फिरत ना सुकारे मान काय उतार दे त्यांना. 5 एकर जमीन नाही दिली शासनाने तुम्हाला एकत्र? शासनाला आम्हाला जमीन 5 एकर देत नाही. देत नाही. मग दुसरी 2.5 एकर कधी दिली? 2.5 एकर 2011 मध्ये. 2011 मध्ये. मग काय ते जमीन कसं आहे का नाही तुम्ही? ते मूळ मालिक देत नाही. मूळ मालिक देत नाही? खेडत देत नाही. खेडूच देत नाही का? बरं काय भानगड आहे? भानगड आहे ते माझ्या जमीन नाही देत आहेत सांगतात मूळ मालिक. मग 2.5 एकर मध्ये होतं का तुमचं? 2.5 एकर मध्ये नाही होता. मजुरी करून करून जीवता. सरकार घालते मान उत्तर आपण दूर जाय फिरी फिरी ठाकू मेन मान जमीन बदल जमीन आपण दूर जाय ए 5 एकर जमीन कदा की कोयता पण दूसरे सरकार माने 5 एकर एकत्र द्यायला पाहिजे कुठेतरी. एकत्रच कोण दूर जमे इथे जे 1 एकर दिली तीही नदीमध्ये वाहून जाते. दुसरी 1 हेक्टर दिली मूळ मालक कसो देत नाही. शासनाने त्याच्यावर हा एवढा मोठा अन्याय केला आहे. त्याची शासनाला हीच विनंती आहे की सरकार मला ही बी जमीन कॅन्सल करा ती बी जमीन कॅन्सल करा आणि 2 हेक्टर जमीन एकत्र द्या. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी अशी अपील करतो की आपल्याला जर वाटत असेल या लोकांवर अन्याय झाला आहे यांना न्याय मिळायला पाहिजे तर माझी कडकडीची विनंती आहे की आपण जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री संदीप कोकडे यांना फोन करून दबाव आणावा. त्यांचा मोबाईल नंबर आहे 95034349909. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय नर्मदा नगर सरदार सरोवर विस्थापितांची वसाहत नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातून इंडिया नर्डसाठी.